हेलो, वेलकम टू अ न्यू वीडियो। बाळाचं कुळकुळ, छोटा बाळ म्हटल्यानंतर हे सगळं आलंच। ॲक्च्युली काल परवाच माझ्या व्हिडिओला एक कमेंट होती की ताई, माझं पण बाळ लहान आहे, मी जॉब सोडलेला आहे, घरी राहते, पण घरी राहून पैसे कमवू शकते असं काहीतरी मला बिझनेस आयडिया दे। सगळ्यात पहिले माझ्या डोक्यामध्ये जी बिझनेस आयडिया येते आहे ती आहे साड्यांची। खरंच सांगते, साडी विकायचा बिझनेस पण खूप चालतो, खूप चालतो। थोडीशी गुंतवणूक करून होलसेलमध्ये काही साड्या आणायच्या। सगळ्यात पहिले आपले गिराईक असतील आपल्या घरचीच मंडळी, आपले नातेवाईक, माहेरचे, सासरचे, ओळखीची माणसं, शेजारी पाजारी। छोटं बाळ आहे म्हटल्यानंतर ते लोक सारखे सारखे तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार, फोन करणार, तुम्हाला भेटायला येणार। मग जेव्हा ते बाळाला भेटायला येतात तेव्हा तुम्ही त्यांना तुमचं साड्यांचं कलेक्शन दाखवू शकता। तुमचं साड्यांचं कलेक्शन जर युनिक असेल, क्वालिटी चांगली असेल आणि रिझनेबल प्राईस असेल तर त्यांच्या पसंतीस ती साडी पडणार आणि ते खरेदी करणार। बाळाला सांभाळून तुम्ही हे करू शकता। दुसरा ऑप्शन म्हणजे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवायचं, तुमच्याकडे ज्या काही साड्या आहेत त्या सगळ्याचं। आजकाल मोबाईल फोन्स सगळ्यांकडे आहेत, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळेजण वापरतात ऑलमोस्ट। छान छान व्हॉट्सॲप स्टेटसच्या साड्या बघून ते लोक तुम्हाला मेसेज करतील, तुम्ही घर बसल्या बाळाला सांभाळून हे सगळं मॅनेज करू शकता, त्यांना साड्या सेल करू शकता। अजून एक ऑप्शन म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर अकाउंट क्रिएट करा, सोपं आहे तसं करणं। आणि तुम्ही स्वतः साड्या नेसा किंवा एखाद्या मॅनिक्विनला नेसवा किंवा असंच एक्सप्लेन करून दाखवा उघडून साड्या की क्वालिटी कशी आहे काय। एकच व्हिडिओ बनवायचा, सगळीकडे अपलोड करायचा, बाळाला सांभाळून एकीकडे तुम्ही हे सगळं करू शकता। खूप जास्त चालतो असा ऑनलाईन बिझनेस, ट्रस्ट मी। आता राहिला प्रश्न हा की साड्या आणायच्या कुठून होलसेलमध्ये, किंवा तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये जास्त माहिती नाही आहे तर कोणाकडनं गायडन्स घ्यायचा, एक्झॅक्टली काय प्रोसिजर फॉलो करायची, किती गुंतवणूक करायची, ते विश्वासू असतील का लोक ज्यांच्याकडनं आपण साड्या घेणार, जर माल नाही संपला तर पुढे काय, किंवा गिराईकांना कसं अट्रॅक्ट करायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, असे खूप प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात। डोंट वरी, आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे। या क्लिपच्या पुढे मी अजून एक व्हिडिओ क्लिप जोडणार आहे, ती बघितल्यानंतर तुम्हाला अजून जास्त आयडिया येईल। सूरतचे अजमेरा फॅशन, त्यांचा तो व्हिडिओ आहे। सूरतमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे, नावाजलेले होलसेलर्स आहेत ते सूरतमध्ये। तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सूरत हे कपड्यांचं एक मोठं मार्केट आहे आणि तिथे एक मोठं नाव असणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे। सो इथून पुढचा व्हिडिओ जो अटॅच केलेला आहे तो नक्की बघा, तुमच्या खूप फायद्याचा ठरू शकतो। फॅशन लोकांना स्वतःचा स्टार्टअप बिझनेस करण्यासाठी पण हे करतं, म्हणजे प्रोत्साहित करतं की ते होलसेलनी तुम्हाला विकतात की ज्याच्यावर तुम्ही त्यांच्याकडनं माल घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करू शकता असं पण आहे। आणि खूप मोठं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तुम्हाला थोड्या थोड्या कट्समध्ये समजा असेल। नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक, परत एकदा आपलं स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये। तर मित्रांनो, आजची कॉन्सेप्ट जे आहे ना, पैठणी साडीची कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेली आहे आणि ही साडीमध्ये ब्युटिफुल कॉन्सेप्टचा डिझाईन ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत पहा मित्रांनो। कमेंट सेक्शनमध्ये आलेल्या क्वेश्चनचे आन्सर देखील आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। तर मित्रांनो, जसे की आपण नवीन नवीन कलेक्शन आपल्यासमोर मी आणतच असते, तसेच तुम्ही देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ना मित्रांनो शेअर करायला मात्र विसरू नका। ज्यांना खरंच बिझनेस करायचं जे इंटरेस्ट आहे, ज्यांना ओढ आहे ना बिझनेस करण्याचा, तर हा व्हिडिओ त्यांना भरपूर म्हणजे भरपूर त्यांना कामात येईल। तर व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि तुम्ही देखील जर स्वतःचं बिझनेस सुरुवात करायला असं वाटत असेल, ऑब्व्हियसली तुम्हाला वाटत असेल म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे, तर मित्रांनो तुम्हाला आयडिया देखील या व्हिडिओमधून भेटून जाईल की कसा बिझनेस तुम्हाला सुरुवात करायचा आहे आणि कशा कशा पद्धतीचे तुम्हाला गरज पडणार आहे ते सगळ्या कलेक्शन आज या व्हिडिओमध्ये आणि प्रश्नांचे उत्तर देखील या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। आजची कॉन्सेप्टची जर मी गोष्ट करू, पैठणी साडीचा कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे। आणि जसं की मित्रांनो मी तुम्हाला क्लिअर करू इच्छिते, जे फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ पाहत आहे त्या व्ह्युअरसाठी, तर मित्रांनो आपण कसं एक अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर असल्याकारणानं आपण सगळ्या कलेक्शन
आपण सेट टू सेटच परचेस म्हणजे सेल आउट करतो. म्हणजे ॲज अ समजून घ्या, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. ही जी मी तुम्हाला साडी दाखवते ह्याच्यामध्ये आपल्याला चारचा पीसचा सेट मिळतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला चार पीसेस भेटून जातं, कलर ऑप्शन आपल्याला भेटून जातं. हे सगळ्याच्या सगळ्या कलेक्शन आपल्याला परचेस करणं गरजेचं आहे. त्याच्यामधून आपण सिंगल पीस जे आहे ते प्रोव्हाइड नाही करू शकत, कारण की आपण बल्क वाईज जे कस्टमरना आपण सेल करतो. तर मित्रांनो, त्याच्यामुळे कसं आपल्या कमी किमतीमध्ये आपल्याकडे कलेक्शन इथे भेटून जातं. ॲज अ फॅक्टरी रेटमधून आम्ही कलेक्शन आपल्याला सेल आउट करतो. तर तुम्ही देखील ॲज अ कलेक्शन आपल्या इथे घेऊन तुम्ही परचेसिंग करून एक स्वतःचा होईना का एक बिझनेसची सुरुवात तुम्ही करू शकता. तर पाहू शकता मित्रांनो, कॉन्सेप्ट जर मी गोष्ट करू ना, पैठणी साडीची कॉन्सेप्ट मी आपल्याला दाखवते. सध्याला लग्न समारंभाचा सीझन आता चालू होणार आहे, त्या सीझन अकॉर्डिंगली मी कलेक्शन आपल्यासमोर आणलेली आहे. कलर लाल कलर तुम्ही पाहताय, लाल कलर हा सगळ्या फंक्शनमध्ये शुभ मानला जातो. तुम्ही पाहताय लाल कलरमध्ये ॲज अ गोल्डन कलर कॉन्सेप्टचा, ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन जर गोष्ट करू, किती ब्युटिफुल कलर कॉन्सेप्ट याच्यावरती यूज केलेला आहे. चार पीसेसचा सेट मिळणार आहे, चारीचे चारी कलर्स तुम्हाला डिफरंट डिफरंट भेटणार आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवते, ही किती हायलाईट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता ग्रे कलर कॉम्बिनेशनमध्ये पिंक कलर, जो डार्क पिंक कलरचा ह्याच्यावरती डिझाईन आपल्याला दिसणार आहे. सोबत तुम्ही पाहू शकता कलंकारी वर्क आपल्यावरती ह्याच्यावरती दिसतोय. मोर पंखाचा डिझाईन आपल्याला ह्याच्यावरती दिसतोय, मोर आपल्याला ह्याच्यावरती दिसतोय. सोबत डिझाईनची जर मी गोष्ट करू ना, कम्प्लिटली आपल्याला जरीचा कॉन्सेप्टचा विविंग दिसणार आहे. हा प्रिंट नाहीये मित्रांनो, हा जरीचा कॉन्सेप्ट जेंत विविंग केलं जातं मशीनद्वारे. तर पाहू शकता अशा प्रकारचे टेसल तुम्हाला इथे मिळतात. कलर कॉन्सेप्टची जर मी गोष्ट करू तर कलर कॉन्सेप्ट आपल्याकडे भेटून जातं. असं नाहीये की चारीचे चारी पीसेस तुम्हाला सेम मिळणार, नाही मित्रांनो, कारण की कलर्स असणं हे फार गरजेचं आहे. कारण की प्रत्येक कस्टमरची चॉईस डिफरंट डिफरंट असते, तर डिफरंट डिफरंट कलर कॉन्सेप्ट देखील आम्ही तुम्हाला सेल आउट करतो, जेणेकरून आपल्याला सेल करण्याचा प्रॉब्लेम ना होणे. तर नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्याला सांगते की मित्रांनो, बिझनेसचा सुरुवात कसा करायचा म्हणून एक चांगला चांगला डाऊट सगळ्यांना येत असतं, ज्यांना एक स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे पण कशा पद्धतीने सुरुवात करायचा हे त्यांना खूपच डाऊट असतं. तर ते मी डाऊट क्लिअर करून देते मित्रांनो. समजून घ्या, तुम्हाला कपडा बिझनेस करायचा आहे. कपडा बिझनेसच का म्हणलं तर कपडा बिझनेसमध्ये नुकसान हा कमी असो, नुकसान तर नसतोच नसतो. कारण की कपडा हा असा एक कापड आहे ज्याच्यामध्ये ना फळ आहे ना फ्रूट आहे की खराब व्हायला. हा कापड असा आहे की तुम्ही जेणेकरून कधीही याची विक्री करू शकता, किंवा हे जर तुम्ही बाजूला देखील ठेवलं ना ते कधी कधी विक्री होऊ शकते, पण नुकसान मात्र तुमचा होणार नाहीये. आणि फक्त तुम्हाला करायचं काय की एक छोटासा तुमचा एक बिझनेस ठेवण्यासाठी तुम्हाला एक बजेट ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर बजेट तुमचा अकॉर्डिंगली तुम्ही बजेट ठरवलात ना की मला एवढं बजेटनुसार स्टार्टिंग करायचं आहे, तर मित्रांनो फक्त तुमचं जर समजून घ्या तुम्ही 50,000 बजेट ठेवलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साडी ड्रेस मटेरियल कुर्ती हे सगळ्या एकत्र परचेसिंग करून तुम्ही सेल आउट करू शकता. असे नाही की 50,000 मध्ये तुम्ही एकच साडी घेऊ, नाही. तर तुम्ही कसे जे जे कलेक्शन आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये आपण कलेक्शन विकू शकतो त्याचे रिसर्च करणं फार गरजेचं आहे की तुमच्या एरिया वाईज जे लोक कशा पद्धतीने राहतात, ते त्यांचे जे वेअरिंग करणारे पद्धत आहे ते कशा प्रकारचे, ते साड्या नेसतात का, ड्रेस नेसतात का, किंवा ॲज अ त्यांनी स्टुडंट आहेत का, किंवा ते कॉलेजमध्ये टीचर्स आहेत का, त्या अकॉर्डिंगली तुम्ही कलेक्शन ठेवू शकता. त्या अकॉर्डिंगली जसं की तुम्ही कलेक्शन ठेवतात तेव्हापासून तुमचे जे विक्री आहे ना ते सुरुवात होते. फक्त तुम्हाला करायचं काय की मार्केटचे हटके कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे, तुमच्या एरिया वाईज अकॉर्डिंगली कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे. ऑफलाईनच नव्हे तर तुम्हाला ऑनलाईन देखील कलेक्शन सेल करायचे. तर अशा पद्धतीने तुमचा बिझनेस आहे ना ते एक वाढायला सुरुवात होते. फक्त तुम्हाला करायचं काय की रिसर्च एक तुमचं कम्प्लिटली असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल की बिझनेस स्टार्टअप कसा करायचा, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवून देते. तुम्ही ते देखील बघू शकता की कशा पद्धतीने तुम्ही बिझनेस स्टार्टअप करू शकता. जर तुम्हाला मार्केटमध्ये बिझनेस ठेवायचा आहे तर ह्याच्यावरती लक्ष तुम्हाला जास्त देणं गरजेचं आहे की त्या मार्केटमध्ये जास्त तुमचे कॉम्पिटेटर नसू नये. जसं की आता समजून घ्या की तुम्हाला फक्त साडीचा बिझनेस टाकायचा आहे, तुमच्या आजूबाजूला जास्तीत जास्त साड्यांचं दुकान नसणं हे तुम्हाला ध्यान जास्त देणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर कॉम्पिटेटर ऑलरेडी आहेत आणि तिथंच तुम्हाला साडीचा बिझनेस टाकायचा आहे तर तुम्ही नवीन असल्याकारणाने तुम्हाला थोडंफार प्रॉब्लेम होणारच. जर तुम्हाला तिथंच टाकायचं आहे, जागा नाही भेटत आहे तिथंच टाकायचं आहे, तरीही देखील तुम्ही तुमचं सेल आउट करू शकता. कशा पद्धतीनं, त्यांच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही हटके कलेक्शन ठेवा, नवीन कॉन्सेप्ट ठेवा, नवीन कलेक्शन ठेवा. तर अशा पद्धतीने देखील तुमचं विक्री सुरुवात होते. आणि जर तुम्ही एक डायरेक्टली फॅक्टरीमधून परचेसिंग केल्यात ना तर तुम्ही मार्जिन तर चांगलं लावणारच लावणार, त्याच्यासोबत तुम्ही मार्केटपेक्षा जर कमी टक्क्यांमध्ये जर तुम्ही डिस्काउंट वाईज म्हणजे भरपूर असे आयडियाज आहे जसे तुम्ही कस्टमरला विकू शकतो. जसे की एक साडीवर तुम्ही एक साडी गिफ्ट ठेवू शकता किंवा त्याच्यावरती डिस्काउंट लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट करून आपला सेल आउट करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं की ॲज अ तुम्हाला आयडियाज लावणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने तुम्ही सेल आउट करू शकता. तर त्याची आयडियाज तर भरपूर प्रमाणात आपल्याकडे भेटूनच जातं. तुम्हाला बिझनेसचा तो व्हिडिओ मी तुम्हाला
तुम्हाला शेअर नक्कीच करेन। त्या व्हिडिओमध्ये जाऊन देखील तुम्ही ॲज अ बिझनेसचा कॉन्सेप्ट पाहू शकता आणि डिझाईन तर तुम्ही पाहू शकता की मित्रांनो की मार्केटमधून हटकी कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेली आहे। तर असल्या कलेक्शन जर तुम्ही आपल्या डिस्प्लेमध्ये लावलात ना मित्रांनो तर कस्टमर तर अट्रॅक्ट होणारच होणार। तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला मला नक्कीच सांगा। अजून कुठल्याही कलेक्शनबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल किंवा कलेक्शन पाहायचं असेल कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा। कमेंट सेक्शनद्वारे ही पैठणी साडी पाहायची होती म्हणून मी तुमच्यासमोर आणलेली आहे। जर तुम्हाला देखील अजून कुठला कलेक्शन पाहायचं असेल ना कमेंट जेवढे जास्तीत जास्त येतील ना ते कलेक्शन मी आपल्यासमोर नक्कीच आणेल। आणि मित्र नवीन कॉन्सेप्ट आम्ही आपल्यासमोर व्हिडिओ मार्फत आणत असतो, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा मित्रांनो ज्यांना खरंच गरज आहे बिझनेस टाकायची त्यांना हा व्हिडिओ मात्र त्यांना खूपच मदतीला येईल। ट्रान्सपोर्टची गोष्ट करू, ऑल ओव्हर इंडिया आपण ट्रान्सपोर्टचं काम करतो। तर इतर माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर आहे, कॉन्टॅक्ट साधा। तोपर्यंत नमस्कार।